या प्रेसचं प्रयोजन असं आहे की महाराष्ट्र सरकारला 4 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि या 4 वर्षामध्ये आम्ही ज्या ज्या घोषणापत्रामध्ये घोषणा केलेल्या होत्या, म्हणजे प्रॉमिस वर्सेस परफॉर्मन्स आपण ज्याला म्हणतो, त्या दृष्टीने विद्युत विभागामध्ये काय काय गोष्टी झाल्या या दृष्टीने ही प्रेस आहे. आम्हाला याच्यातनं हेच सांगायचं आहे की 2014 विजेची मागणी पीकची ही साधारणतः 18,000 मेगावॅटची होती, जी आता 25,000 मेगावॅटपर्यंत गेलेली आहे. आणि 25,000 मेगावॅटची मागणी आपण कुठेही कन्स्ट्रेंट्स निर्माण न करता, मर्यादा न आणता हे का बरं आपण पूर्ण करू शकतो आहे, त्याचं एकमेव कारण म्हणजे महानिर्मितीच्या माध्यमातनं आपण 3,300 मेगावॅटचे नवीन प्रकल्प स्थापले, त्यात सोलारसारखे देखील प्रकल्प आलेले आहेत. नंतर महापारेषणमध्ये आपण 6,700 क्युबिक किलोमीटरचं जाळं पसरवलेलं आहे. आणि महावितरणमध्ये IPDS दीनदयाल उपाध्याय स्कीमच्या माध्यमातून असेल किंवा आता HVDS आलेली आहे, DPDSचे फंड्स असो, याच्या माध्यमातून आपण 11,000 कोटीची गुंतवणूक केली, त्याच्याचमुळे कुठेही अडचणी न येता हे आपण पार पाडू शकलो. आज आमचा असा दावा आहे की MERCच्या नॉर्म्सप्रमाणे जिथे जिथे जेवढी जेवढी वीज देणं अपेक्षित आहे तेवढी आम्ही देतो आहे, म्हणजेच महाराष्ट्र हा लोड शेडिंग मुक्त झालेला आहे. सर, की अटल सौर पंप योजना जी राबवली जाते शासनाकडून, त्याचा नेमका क्रायटेरिया काय आहे? अटल सौर ही जी योजना राबवली गेली होती त्याप्रमाणे 10,000 पंप सुरुवातीला देणं अपेक्षित होतं, मात्र त्या राबवण्यामध्ये काही अनेक अडचणी लक्षात घेता ती योजना 5,500 पंपावर थांबलेली आहे. आता त्याच्याऐवजी कृषीमंत्री आपलं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही आलेली आहे, जी जास्त उपायकारक आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताची आहे. त्याचे क्रायटेरिया हेच होते की जे अतिदुर्गम भागामध्ये आहे किंवा आत्महत्याग्रस्त आहे किंवा अडचणीचे जिथे आहे, जिथे आपण कनेक्शन देऊ शकत नाही, अशा ठिकाणी हे बसवावे असा तो विषय होता. आता नांदेड जिल्ह्यात हा अतिदुर्गम समजला होता आणि त्या ठिकाणी अटल सौर पंप योजना लागू केलेली आहे, मात्र त्या ठिकाणी आपल्या महावितरणचे काही अधिकारी यांनी संगनमत करून संबंधित शहरालगतच्या भागामध्ये ते पंप वाटप केले आहेत, याविषयी आपण काय कारवाई करणार? नाही, मला याची थोडी माहिती घ्यावी लागेल, कारण जो क्रायटेरिया त्याप्रमाणेच ते पंप देणं अपेक्षित आहे. जर ते अतिदुर्गम भागात असतील किंवा शेतकरीग्रस्त आत्महत्याग्रस्त भागात असतील तर देणं अपेक्षित होतं. अशी काही घटना घडली आहे का याची आम्ही नक्की चौकशी करू. सर, सत्तेमधले 3 आमदारांना महावितरणच्या विरोधात उपोषण करायची वेळ आली तर ते त्याचं काय? नाही, उपोषण करायच्या ऐवजी त्यांनी जर अजून एक स्टेप घेतली असती तर ती महावितरणची आणि सर्वांच्या हिताची झाली असती. त्यांनी आपापल्या मतदारक्षेत्रामध्ये किंवा आपापल्या प्रभावात असलेल्या क्षेत्रामध्ये वीज बिलं जी आहे आणि जी रिकवरी आहे त्या रिकवरीच्या दृष्टीने जर प्रयत्न केले तर महावितरण देखील सक्षम होईल. महावितरण चांगल्या सर्व्हिसेस देऊ शकतील. ज्या प्रकारे चोऱ्या होतात आहे, आकुडे टाकल्या जातात आहे, DP बंद होतात आहे, त्यामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती आहे आणि ही सोडवण्यासाठी मला वाटते आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करायला पाहिजे, मदत करायला हवी.